मला एक 25,000 पर्यंत जाण्याची शक्यता 100% होती, परंतु अचानक जी मतं 10% मागच्या शेवटच्या 2 तासात वाढली होती त्याच्यामुळे कुठेतरी याच्यावर परिणाम झाला असेल. परंतु सेम जो काउंट आला 5037 हा कुठेतरी मला वाटतं असा कुठेच उदाहरण नाही की 2 वेळा एकाच उमेदवाराची सेम काउंट आला असेल. विधानसभेचे निकाल जे आहेत ते हाती आले आणि त्याच्यानंतर आता नुकतीच राज ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांना जे ती बोलून एक बैठक पार पडली आहे. पण यात अनेक चर्चा ज्या आहेत त्या नवीन नवीन समोर येताना पाहायला मिळतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत देसाई सर आहेत. सर, खरं तर तुमचं एक प्रकरण चर्चेचं वापस विषय होऊ लागलेलं आहे, जी 2019 ची काउंटिंग होती तशीच काहीतरी पाहायला मिळेल. काय नेमकं हे प्रकरण काय? 2019 मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वर्सोवामध्ये उमेदवारी लढवली होती. त्यावेळेला जे आपलं मतदान झालं त्याचे आकडे आणि 24 आकडे हे सेम आले. कुठेतरी त्या खटकण्यासारख्या बाबी होत्या म्हणून आम्ही इथे अहवाल दिलाय. हे सेम आकडे नेमकं ह्याचं कारण काय? मतदान तेवढं झालं, पाठिंबा मिळाला नाही की मग जे सिस्टम होतं मतदानाचं त्याच्यावर तुमचा आक्षेप? नेमका तुमचा नाही, आमचा 5 वर्ष काम केल्यानंतर लोकांच्या घरोघरी आपण गेलो होतो, प्रत्येक ठिकाणी प्रचार केला होता, चांगला प्रचार झाला होता आणि विभागामध्ये अँटी इन्कम्बन्सी पण होती स्थानिक आमदारांबद्दल. परंतु एक मतं वाढण्यापेक्षा किंवा कमी होण्यापेक्षा ती सेम राहिली, म्हणजे 5037 हा काउंट सेम राहिला. तर त्यामुळे सर्व विभागात याची चर्चा सुरू झाली की एका उमेदवाराचे 2 वेळा एकाच पक्षाच्या उमेदवाराला सेम मतं कशी काय मिळू शकतात? पण ह्याचं नेमकं कारण तुम्ही कोणावर करता ते की सिस्टम जी होती, म्हणजे जसं आपण म्हणतो बॅलेट असेल, ईव्हीएम असेल, ते कारण आहे की कुठली प्रचार यंत्रणा कुठली? नाही, प्रचार यंत्रणेचा प्रश्न नाही आहे. कुठलाही उमेदवार हा निवडून येण्यासाठी काम करतो आणि 5 वर्ष काम केल्यानंतर त्याची मतांमध्ये जी वाढ झाली पाहिजे. आम्हाला एक 25,000 पर्यंत जाण्याची शक्यता 100% होती, परंतु अचानक जी मतं 10% मागच्या शेवटच्या 2 तासात वाढली होती त्याच्यामुळे कुठेतरी याच्यावर परिणाम झाला असेल. परंतु सेम जो काउंट आला 5037 हा कुठेतरी मला वाटतं असा कुठेच उदाहरण नाही की 2 वेळा एकाच उमेदवाराची सेम काउंट आला असेल. यंदाच्या आजच्या या बैठकीत खरं तर अनेक उमेदवारांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर जी ती शंका उपस्थित केली, राज साहेबांना सांगितलं अशी माहिती आहे. तुम्ही पण असा काही प्रश्न उपस्थित केला? नाही, मी फक्त माझं काउंट ठेवला साहेबांसमोर. साहेब पुढे काय पक्ष काउंटचे रिसिप्ट मागच्या वेळेस आणि ते सगळं हा ते दाखवलं प्रेक्षकांसाठी, तुम्ही ते दाखवू शकता का? आता खरं तर खूप गांभीर्य आणि विषय आपण आपण जर पाहिलं तर ही खरं तर ही कधीची आहेत? ही 2019 ची मतं आहेत जी तिनं 5307 एवढी मतं जी आहेत ती पडलेली होती आणि यंदाही तेवढीच मतं पडलेली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा माझा तोच प्रश्न आहे की जर काही मतं कमी होतात काही मतं वाढतात पण यंदा तशीच राहिलेली, त्यामुळे ह्याचं नेमकं कारण आता तुम्ही उमेदवार म्हणून कोणाला धरता? नाही, आम्ही असं हे करतोय की ह्याच्यामध्ये आम्ही सर्व मतदार याद्यांमधून मतांची काउंटिंग परत कार्यकर्त्यांना काढायला लावली आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने आपल्याला मतं दिली आहेत ते आम्ही काढून निवडणूक आयोगासमोर ठेवू. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे की या संपूर्ण वातावरणानंतर मनसेला जो आलेला एवढा मोठा पराभव आहे, त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेला आलेला पराभव आहे, त्याच्यामुळे चर्चा सुरू झालेला. आम्ही पार्कात सुद्धा अनेक लोकांशी बोलत होतो की ठाकरे कुटुंब, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र यायला पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? याच्याने काही फरक पडेल का? असं काय होऊ शकतं? नाही, ते तर साहेब आणि नेते निर्णय घेतील. मी छोटा कार्यकर्ता आहे, बाकीचे निर्णय साहेब वगैरे घेतील. जसं भाजप मी आता एकत्र येऊन सत्तेत आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटतं का असं काही गणित झालं तर ह्याचा फरक महाराष्ट्रावर होऊ शकतो? नाही, ते जर तरच्या हे आहे त्याच्यामध्ये आपण मतं देणं बरोबर नाही, साहेब निर्णय घेतील ते. धन्यवाद. देसाई ज्यांनी निश्चय मतांची आकडेवारी 2019 आणि 2024 ची सारखीच असल्याची आपल्याला पाहायला मिळते. जर्नलिस्ट अनिल पवार साहेब, मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.